ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन. रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी पदाधिकाऱ्यांनी बेळगाव जिल्हाधिकारी व बेळगाव जिल्हा आरटीओ कमिशनर यांना निवेदन दिलं. उत्तर कर्नाटक रिक्षा चालक मालक संघटना हुबळी संलग्न निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने आज मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाने काढलेल्या आदेशाप्रमाणे बेळगाव जिल्हा व जिल्ह्यांमधील 15 वर्षापूर्वीच्या सर्व ऑटो रिक्षा पासिंग करण्याचे आदेश दिले असताना रिक्षा पासिंग करत नाहीत, पैसे देऊन कामे होत नाहीत अशा अनेक तक्रारींचं निवेदन जिल्हा आरटीओ कमिशनर यांना दिलं. निपाणीतील सर्व रिक्षा चालकांना होणारा नाहक त्रास थांबवावा, अन्यथा कठोर पाऊल उचललं जाईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी शेखर मठपती, रफिक बडेकर, जीवन उतकरी, बसवराज अवरडळी, प्रकाश जाधव, गजानन खापे, श्यामराव टिकारे, प्रवीण झळके, संजय शास्त्री, आशपाक सय्यद, राजू खराडे, सलीमभाई रबकवी, मेहबुद्दीन लेंगरे यांच्यासह उत्तर कर्नाटकातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी म्हणतात कोकणाला जाऊन पाशिंग करा, आमचं परमिट आहे 16 किलोमीटर आणि आम्हाला सांगतात 100 किलोमीटरवर पाशिंग करा. कशा करायचं पाशिंग? आज लॉकडाऊनमुळे धंदा नाही आहे. तर यांनी त्यांची आरटीओची फी 200 असेल तर 500 मागतात. लायसन पाशिंग कसंच आहे, इन्शुरन्स कसंच आहे, इन्शुरन्स त्यांनी भयानक वाटलेला आहे. ह्या सगळ्या व्यथा मांडण्यासाठी आज आम्ही इथं एकत्रित डी सी ऑफिसला लेखन देणार, त्याच्यानंतर आरटीओ ऑफिसला लेखन देणार. शेतकीसर निपाणी उकेरी बदामी चिकोली इथून सगळी लोकं आम्ही आलेलो आहोत आणि आरटीओ ऑफिसला आता लेटर दिल्यानंतर त्यांनी जर त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना ही मान्यता कॉपी पाठवून पाशिंग जर कामं केली नाहीत तर आम्ही चिकोली आरटीओला 2020 मध्ये लॉकडाऊन करणार आहे, म्हणजे ताळा टाकणार आहे. महानकर न्यूज साठी निपाणीहून गौतम जाधव.